नाही उदासीन आहे सरकारची भूमिका ओबीसी प्रति एकूणच मला वाटतं की ओबीसीचे मतं घ्यायचे ओबीसीच्या जीवावर मोठं व्हायचं आणि ओबीसीला डावलायचं ओबीसीच्या हक्काचं काढून घ्यायचं हे सगळी नेहमीच पद्धत या सरकारची राहिलेली आहे आणि विशेष करून शिंदे सरकारने ओबीसीच्या कुठल्याही समस्येला हात घातला नाही कुठलीही समस्या सोडवली नाही कुठलेही प्रश्न मार्गी लावले नाही त्यामध्ये मग स्वाधार योजना असेल हॉस्टेलचा विषय असेल घरकुलाचा विषय असेल त्यामध्ये फॉरेन शिष्यवृत्तीचा विषय होता स्कॉलरशिपचा विषय होता असे अनेक विषय होते मग मुलांना ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून त्याची पतमर्यादा वाढवण्याचा विषय होता कुठलेही विषय सरकार सोडायसाठी इच्छुक नाही ओबीसीचे मतं पाहिजेत आणि कारण ओबीसी बिखरलेला आहे बिखरलेला आहे कारण 370 जातीचा समूह आहे त्यामुळे त्यांना वाटतं की हा समूह एक होत नाही तर यांना खेळवत राहू फिरवत राहू आणि यांचे मतं घेऊन मजा मारत राहू अशी भूमिका सरकारची असावी. विकास निधी मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटप यावरून माहिती नाराजी आहे दादांनी ती नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. दादा कधी खुश राहिले दादा नेहमीच नाराज असतात त्यांच्या मनाप्रमाणे झाले की खुश मनाप्रमाणेच्या विरुद्ध झाले की कारण ज्याला नेहमीच ज्यांना हम करे सो कायदा हम आम्ही वागू त्या पद्धतीनं त्यांची ज्यांची भूमिका आहे त्यांना तीन पक्षाच्या ह्याच्यामध्ये जे आत्ता वाटतंय की निधी मिळत नाही अरे तिजोरीची चावीच तुमच्याकडे आहे आणि तुम्ही दुसऱ्याकडे तक्रार का करताय तुमची आता धमक दाखवा महाविकास आघाडीमध्ये दाखवून तुम्ही सगळी तिजोरी साफ करत होतात आता ही धमक आत्ता दाखवावी दादांनी आणि निधी मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिंमत आहे का की ती दाखवण्याची गरज आहे. आज मला वाटतं दिल्लीचे आमचे संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे दिल्लीचे चरणदास झालेले आता इकडे चरणदास हे आपली दादागिरी दाखवू शकणार नाही. दिल्लीला जाऊन दादांनी ह्या सगळ्या तक्रारी केल्या खास करून शिंदे गटाबद्दल त्यांची नाराजी सातत्याने आणि दिल्लीला परवा जे गेले होते हे तक्रार घेऊनच गेले होते अशी पण चर्चा तक्रारच केली. मला वाटतं की तुम्ही मला कोणीतरी सांगितले की तक्रार करता करता रडले बिळले असं काही सांगू नका म्हणजे तक्रारीपुरतीच दादाला मर्यादित ठेवा नाही तर दादा रडून आलेत वगैरे आता ती स्थिती रडण्याची कदाचित आली असावी अजित पवारांवर आणि ते रडवतील भारतीय जनता पक्षामध्ये जाणाऱ्यांना रडवून रडवून सडवतात तर आता सडण्याची आणि रडण्याची स्थिती अजित पवार आली असावी. काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढेंचे होर्डिंग्स फडणवीसांच्या मतदारसंघात लागलेले आहे त्यामुळे चर्चा सुरू झाली की त्या मतदारसंघातून ते लढणार आहे का मला माहीत नाही. तुमच्या घरासमोर लागले असं आहे की ते आणि प्रदेशाध्यक्षांना माहीत दोघांनी काही ठरवलं आहे का तर त्यांना विचारलं तर बरं कारण आमच्या कानावर तशी काही गोष्ट नाही आणि तिकीट वाटपाचा प्रश्न आत्ता तरी म्हणजे आत्ता पुढे नाही पुढे काय अजून त्या संदर्भातली चर्चाही कुठल्या स्तरावर झालेली नाही त्यामुळे अतुल कोणी बॅनर लावले म्हणजे निवडणूक लढणार असं नाही दिवाळीच्या शुभेच्छाचे बॅनर असू शकतात. काँग्रेससारख्या पक्षामध्ये तिकीट वाटपाची एक निश्चित प्रक्रिया असते तर मग प्रदेशाध्यक्ष कसे ठरवायला लागले म्हणजे ठरवलं असेल आपण असं म्हणतात. नाही ना असं आहे की प्रदेशाध्यक्षांना माहीत कारण ते मुख्य प्रवक्ते असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष सांगू शकतील प्रदेशाध्यक्षांना माहीत असं नाही प्रदेशाध्यक्ष त्या संदर्भात बोलू शकतील कारण ते मुख्य प्रवक्ते आहेत आणि प्रदेशाध्यक्ष आहेत कोणाला कुठे काही कानात सांगितलं असेल बाहेर सांगितलं तर मला माहीत नाही. रोहित पवारांनी आरोप केलेला आहे की लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे दादा गटाचे बरेच लोक भाजपात जातील. मी तर वेगळं ऐकलंय की वर चर्चा अशी सुरू आहे की पवार साहेबांना सांगितलं गेलंय की तुम्ही पवार साहेबांना वाटत म्हणजे दिवाळीमध्ये जे काही झाले ते मला वाटते कौटुंबिक भेट असावी ती राजकीय चर्चा नाही मला सुप्रियाताईंनी पण स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांची पण बोलणं झालं. मला असं वाटतं की पुढच्या वेळेस अजित पवारांना भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरच लढावं लागेल असं मला एकूण दिसतं. भाऊ काल भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी असं म्हटलं की आमची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा पुन्हा एकदा भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र आता ते लाडला माहीत कारण नेहमी त्यांचा लाड इकडेही पुरवतात तिकडेही पुरवतात आणि लाड सांडत असतो तोंडातून त्यामुळे कुठेही जाऊन लाड कसा सांडवायचा
ते लाडला विचारा। तुम्ही म्हणाले अजित पवारांना बीजेपीच्या चिन्हावर लढायची वेळ येऊ शकते, आता तर दादांचा गट सगळीकडे घड्याळ तीच वेळ नवी अशा पद्धतीने महाराष्ट्रभर प्रचार करतायत, मग ते घड्याळ सोडून कमळावर लढल्याशिवाय पर्याय नाही। मला पूर्णतः मी खात्रीने सांगू शकेल की अजित पवार गटाला कमळाचं साथ, कमळाबाईचं साथ आणि दादाचं साथ, कमळाबाईचा आशीर्वाद असंच होणार। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।